देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, गृहमंत्री अमितभाई शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांना मी धन्यवाद देतो। त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवून मला तिसऱ्यांदा या भिवंडी लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिलेली आहे। निश्चितपणाने गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ह्या देशामध्ये जो विकास झालेला आहे, त्या विकासाच्यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये मोदीमय वातावरण झालं असताना माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा उमेदवारी देणं हे मी माझं भाग्य समजतो। तमाम भिवंडी लोकसभेतील जनतेच्या वतीने या सगळ्या नेत्यांना मी धन्यवाद देतो। आणि खऱ्या अर्थाने ह्या लोकसभेतील जनता यांचं जे प्रेम दोन्ही वेळा मला मिळालं, मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेलाही आग्रहाची विनंती करेन की पुन्हा एकदा आपण 2 वेळा जो विश्वास दाखवला तसा विश्वास दाखवून तिसऱ्यांदा मला लोकसभेमध्ये पाठवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी। त्या विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे, त्या विकसित भारताच्या संकल्पामध्ये भिवंडी लोकसभा ही कुठे मागे राहायला नको म्हणून भिवंडी लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून देण्याच्यासाठी मी तमाम या लोकसभा क्षेत्रातील मतदारांना आग्रहाची विनंती करतो। मतदारसंघातील सगळ्या नागरिकांचं, मतदारांचं गेल्या 10 वर्षापासूनचं माझ्यावर जे प्रेम आहे, ते प्रेम या उमेदवारीच्या माध्यमातून निश्चितपणाने दिसून आलेलं आहे। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पुन्हा एकदा माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून खऱ्या अर्थाने मला परत एकदा सेवा करण्याची संधी दिलेली आहे। कपिल पाटील साहेब आगे बढो, कपिल पाटील साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, भारतीय जनता पार्टीचा विजय हो। सर काय सांगाल, ज्या पद्धतीनं या मतदार संघातल्या प्रश्नांबाबत नेहमीच ओरड होत असते की विरोधकांकडून की या ठिकाणचा विकास दिसत नाही, आता आम्ही त्याच्यासाठी काय केलंय, व्हिडिओ क्लिपच्या बरोबर ऑडिओ क्लिप ही काढल्या। काही लोकांचे डोळे फुटलेले आहेत, त्यांना दिसत नाही, कमीत कमी ऐकायला तरी येईल। या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये जी कामं सुरू आहेत, झालेत, एवढी कामं 60 वर्षात झाली नाही। मला काल कोणीतरी सांगितलं की एका पक्षाचा नेता सांगत होता की 2014 पर्यंत आम्ही विकास केला, त्यानंतर काही विकास झाला नाही, अशा प्रकारचं कोणीतरी भाष्य केलं। आता मला हे कळत नाही, 2014 पर्यंतचे फोटो आमच्याकडे आहेत, आपण दाखवू शकतो फोटो। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता विद्यमान मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भिवंडी लोकसभेकडे विकासाच्या दृष्टिकोनातून फोकस केलेला आहे। आणि म्हणून 35,000 कोटी जी कामं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून मंजूर झाली, काही पूर्ण झाली, काही 60-65% कामं झालेली आहेत, ती लवकरच पूर्णत्वात जातील। 1-2 कामं अशी आहेत जी सुरू व्हायची आहेत, ज्याला कोणाला दिसत नाही तुमचे कॅमेरे त्यांना सोबत घ्या, आपण प्रत्यक्ष कामावर जाऊ आणि त्यांना दाखवू हे काम केलंय आम्ही मोदीजींच्या नेतृत्वात, हे या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये हे काम झालेलं आहे। त्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित झालेली लोक जी अशी आहेत, त्यांच्याकडे काही बोलायला राहिलं नाही, त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। परंतु भिवंडी लोकसभेतील जनता ही शून्य आहे, कोणी कितीही त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यांचा गैरसमज होणार नाही। ते निश्चितपणाने विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महायुतीच्याच उमेदवाराला इथून निवडून देतील। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।